आता हे जे आहे आता ह्याचा पहिला प्रयोग माझ्यावरच झाला, त्या लोकांना काही कल्पना नव्हती, लोकांना वाटलं खरंच काहीतरी गडबड केली मोठी. पण आता सगळ्यांना कळलं की पॉलिटिकली याचा उपयोग जो आहे राजकीयदृष्ट्या, जिथे जिथे त्यांच्या विरोधात बोललं जातं, जिथे जिथे त्यांच्या विरोधी पक्षाची सरकार आहेत, या ठिकाणी तिथल्या प्रमुख नेत्यांवर या कारवाईचा या ना त्या प्रकारे बडगा उचलला जातो, आतमध्ये टाकलं जातं, त्यांना तुरुंगवासात टाकलं जातं. आणि आज आपण जर पाहिलं तर ह्या ईडीचे या 6 वर्षामध्ये जेवढी प्रकरणं जेवढे लोक पकडले गेले त्याच्या अगोदरच्या एवढ्या सगळ्या 68 वर्षा 70 वर्षामध्ये एका दुसरा तिसरा 4 माणसं पकडली असेल. आता बघा ना, रोज कोणातरी ते पकडत आहे. महाराष्ट्रात तेच आहे, ममता बॅनर्जींकडे तेच आहे, दिल्लीत तेच आहे, दक्षिण भारतात तेच आहे, सगळीकडे विरोधी पक्षाची जी आहे तोंड बंद करण्यासाठी त्याचा गैरवापर होतो आहे. आता हे सुद्धा बोलायला लागले की मुख्य न्यायाधीश, इतर न्यायाधीश या काही संस्था ज्या आहेत ह्या स्वतंत्र पाहिजे आहेत. मागे सुद्धा आपण CBI या सरकारच्या पिंजऱ्यातला पोपट आहे असं म्हणायचे. तर आता काय मागे सगळ्याच संस्था झाल्या आणि त्यामुळे आपण पाहतो की निवडणूक आयोग सुद्धा जो नेमायचा असेल तर तो त्या समितीतर्फे नेमण्यात यावा असं सुप्रीम कोर्टाने आदेश दिले.